आज आषाढी एकादशी या आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र कोटमगाव बुद्रुक येथे प्रतिवर्षी सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक जे दर्शनासाठी येत असतात। या कोटमगाव बुद्रुकला प्रति पंढरपूर म्हटलं जातं। किमान 150 ते 200 दिंड्या या तालुक्यातून, तालुका परिसरातून, शेजारच्या तालुक्यातील बाहेर गावहून इथे दिंड्या येत असतात दर्शनासाठी। परंतु यावर्षी कोविड-19 मुळे इथे अशी परिस्थिती आहे की दर्शनाला फारच किरकोळ लोक येत आहेत आणि प्रत्येक वर्षी इथं खूप मोठी यात्रा भरत असते, ती यात्राही या ठिकाणी नाही आहे। प्रत्येकवर्षी इथं नारळ विक्रेत्यांची, खेळणी विक्रेत्यांची, मिठाई विक्रेत्यांची खूप गर्दी होत असते। या कोविड-19 मुळे इथे कुठलीही विक्री व्यवस्था नाही आहे आणि या गावाने खूप चांगला निर्णय घेतला आहे की कोविड-19 मुळे या गाव परिसरात त्या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावाने खूप चांगला निर्णय घेतला आहे। मी या गावाचे, गावाच्या सरपंचाचे, सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे। या परिसरात आता फक्त किमान 150 लोक दिवसभरात दर्शनासाठी येतील अशी परिस्थिती आहे। या गावामध्ये कोटमगाव बुद्रुक येथे प्रतिवर्षी वारीला येणारे लक्ष्मणराव बाराते इथे आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। बोला बाराते सर, काय परिस्थिती आहे यंदा? गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही येवला, धुळगाव, विरणगाव येथून पायी वारीसाठी पांडुरंगाच्या दर्शनाला कोटमगावला येत असतो। परंतु दरवर्षीचा जो अनुभव आहे तो अनुभव वेगळाच होता। टाळ मृदंगाच्या गदरामध्ये भाविक भजनं म्हणायचे, गायचे, रस्त्याने दुतर्फा सगळ्या दिंड्या दिसायच्या। इथं आल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी दिसायची, वारी लागायची। परंतु आज जेव्हा आलो तेव्हा खरोखर अस्वस्थ वाटायला लागलं, डोळे भरून आले की जो पांडुरंग ज्या सृष्टीचा निर्माता आहे तो आज कडी कुलपांमध्ये बंद आहे, त्याचं दर्शन देखील आपण घेऊ शकत नाही। ही जी वस्तुस्थिती, ही जी गंभीर अवस्था निर्माण झालेली आहे ती कोविड-19 मुळे निर्माण झालेली आहे आणि याला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागत आहे की पांडुरंगा हे पृथ्वीवर आलेलं, हे जगावर आलेलं जे संकट आहे ते संकट तू या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दूर कर। प्रत्येक भाविक प्रत्येकाची काळजी घेतो आहे, प्रत्येक माणूस तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेला आहे। परंतु परिस्थिती अशी गंभीर निर्माण झाल्या कारणाने माणसांना इथं येता येत नाही, ते दुरूनच तुझं पांडुरंगा दर्शन घेत आहे आणि हे सगळं जे संकट आहे ते तुझ्या कृपेनं दूर व्हावं, हीच या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्या चरणी सर्व भाविकांच्या वतीने मी प्रार्थना करतो। ईश्वर तांदळे, कोटमगाव बुद्रुक, सर्व भाविकांना विनंती करतोय। तर सर्वांना आव्हान असं आहे, आमच्या समस्त ग्रामस्थ, समस्त विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ तरुण मंडळाच्या वतीने समस्त भाविकांना आव्हान करतोय। कोविड-19चा प्रादुर्भाव असल्या कारणाने आज आजची जी वारी आहे ती आपल्याच घरी करावी, जेणेकरून आपला संसर्ग दुसऱ्याला होणार नाही, दुसऱ्याचा आपल्याला होणार नाही, ही सर्वांनी खबरदारी घ्यावी।